नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या भागात त्रिकोणांची एकरूपता म्हणजे काय हे पाहिलं, तसंच दोन त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणताना ते कसे ठेवलेत हे लक्षात घेणं महत्वाचं असतं हे देखील पाहिलं, आणि त्यावरून संगत शिरोबिंदूच्या जोड्या, संगत बाजूंच्या जोड्या आणि संगत कोणाच्या जोड्या कशा ठरवायच्या हे पाहिलं. दोन त्रिकोण एकरूप असले तर त्यांच्या सगळ्या बाजू आणि सगळे कोण एकमेकांसारखे असतात हे तुम्हाला माहिती आहेच. म्हणजेच दोन त्रिकोणांच्या एकरूपतेसाठी आपल्याला त्यांच्या तीनही बाजू आणि त्यांचे तीनही कोण मोजून त्यांची समानता पाहावी लागते. जर बाजूंच्या तीन जोड्या आणि कोणांच्या तीन जोड्या तयार करून प्रत्येक जोडीतील दोघांचे माप एक समान आहे का हे बघण्याऐवजी कमी जोड्यांमधील दोघांचे माप एक समान आहे का हे पाहून आपल्याला त्रिकोणांच्या एकरूपतेबद्दल सांगता आले तर, कमी बाजूंची लांबी किंवा कमी कोणांची मापे मोजून जर आपल्याला त्रिकोणांची एकरूपता कळली तर नक्कीच आवडेल, नाही का? आणि ते उपयोगाचेही ठरेल, हो ना? उदाहरणाने हे समजून घेणं सोपं जाईल. जर मी तुम्हाला असं सांगितलं की एका त्रिकोणाच्या बाजूची लांबी 8 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर आहे, तर तुम्हाला त्रिकोण काढता येईल का? सोपं आहे, नाही का? आधी आपण 8 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड काढूया. आता कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन या रेषाखंडाच्या एका अंत्यबिंदूवर कंपासचे एक टोक ठेवून रेषाखंडाच्या वरील बाजूस वर्तुळ कंस काढूया. आता आपण काढलेल्या वर्तुळ कंसावरील प्रत्येक बिंदू रेषाखंडाच्या ह्या अंत्यबिंदूपासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे. म्हणजेच आपण वर्तुळ कंसावरील कोणताही बिंदू रेषाखंडाच्या या अंत्यबिंदूला जोडला तर त्यांच्यातील अंतर 5 सेंटीमीटर असल्यामुळे तो त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू असू शकतो. पण मग त्याच रेषाखंडाच्या दुसऱ्या अंत्यबिंदूपासून असलेल्या अंतराबद्दल काय सांगता येईल? वर्तुळ कंसावरील बिंदू दुसऱ्या अंत्यबिंदूवरील अंतर बदलत जाईल, बरोबर? म्हणजेच त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची लांबी बदलत जाईल. आपल्याला त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची लांबी 6 सेंटीमीटर हवी असल्यामुळे या वर्तुळ कंसावरचा असा बिंदू शोधावा लागेल ज्याचे रेषाखंडाच्या दुसऱ्या अंत्यबिंदूपासूनचे अंतर 6 सेंटीमीटर असेल. हे कसं करायचं? सोपं. परत एकदा कंपासचा वापर करूया. आता कंपासमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊन त्याचं एक टोक रेषाखंडाच्या दुसऱ्या अंत्यबिंदूवर ठेवून वरच्या बाजूला एक वर्तुळ कंस काढूया. आता या दोनही वर्तुळ कंसांच्या छेदनबिंदूबद्दल काय सांगता येईल? हा छेदनबिंदू दोनही वर्तुळ कंसावर असल्यामुळे त्याचे रेषाखंडाच्या एका अंत्यबिंदूपासून अंतर 5 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्या अंत्यबिंदूपासून 6 सेंटीमीटर आहे. म्हणजेच जर आपण हा छेदनबिंदू रेषाखंडाच्या दोनही अंत्यबिंदूंना जोडला तर तयार होणाऱ्या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी 8 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर असेल. आपण हा त्रिकोण काढताना केलेली कृती नीट बघितली तर असं लक्षात येईल की आपण पहिला वर्तुळ कंस काढताना 5 सेंटीमीटर ऐवजी 6 सेंटीमीटर आणि दुसरा वर्तुळ कंस काढताना 6 सेंटीमीटर ऐवजी 5 सेंटीमीटर अंतर घेतलं असतं तर मिळणारा कोण हा असा दिसला असता. तुमच्या असं लक्षात येत आहे का? हा त्रिकोण आपण मगाशी काढलेल्या त्रिकोणाचं प्रतिबिंबच आहे आणि म्हणून हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. अशा प्रकारे जर आपण वर्तुळ कंस काढताना रेषाखंडाच्या वरच्या बाजूला न काढता खालच्या बाजूला काढले तर आपल्याला असा त्रिकोण मिळाला असता. परत एकदा हा त्रिकोण आधीच्या त्रिकोणाचे प्रतिबिंबच आहे म्हणून हे दोन्ही त्रिकोणही एकरूप आहेत. याचा अर्थ असा की जर आपल्याला त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी फक्त माहिती असेल तर ते वापरून काढलेले कोणतेही दोन त्रिकोण हे एकरूपच असतात. आपल्याला त्रिकोणांची एकरूपता बघण्यासाठी त्यांच्या कोणांची मापे शोधण्याची गरज पडली नाही. किती छान आहे, नाही का? हे त्रिकोणांच्या एकरूपतेसाठी आपण त्यांच्या फक्त बाजूच बघितल्या म्हणून याला त्रिकोणाच्या एकरूपतेची बाजू 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 किंवा बा कसोटी असं म्हणतात. आता जर आपल्याला दोन त्रिकोणांच्या तीन तीन बाजूंऐवजी दोन दोन बाजू आणि त्या बाजूंमधील कोण माहिती असेल आणि हे दोनही त्रिकोणांसाठी एकमेकांसारखेच असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतील का? या प्रश्नाचं उत्तर मिळवायला परत आपण एकदा मगाप्रमाणे त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांच्यामधला कोण माहिती असेल तर किती त्रिकोण काढता येतात आणि ते एकमेकांना एकरूप असतात का याचा विचार करू. समजा आपल्याला असा त्रिकोण काढायचा आहे
ज्याच्या दोन बाजूंची लांबी 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर आहे आणि यांच्यामधील कोणाचे माप 60 अंश आहे. सुरुवातीला 60 अंश मापाचा एक कोण काढू. आता ह्या कोणाच्या लगतच्या बाजूंची लांबी 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर असल्यामुळे कोणाच्या एका भुजेवर 8 सेंटीमीटर अंतरावर असलेला बिंदू शोधूया. आता आपल्याकडे 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर लांबीचे दोन रेषाखंड आहेत ज्यामध्ये 60 अंशाचा कोण आहे. जर आपण कोणाच्या भुजांवरचे हे बिंदू जोडले तर आपल्याला एक त्रिकोण मिळेल ज्याच्या दोन बाजूंची लांबी 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर आहे आणि तसंच या बाजूंमधला कोण 60 अंश आहे. हाच तर आपल्याला हवा असलेला त्रिकोण. आता जर हा त्रिकोण काढतानाची कृती नीट बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण कोणाच्या ज्या भुजेवर 8 सेंटीमीटर अंतरावर खूण केली त्या भुजेवर जर 6 सेंटीमीटर अंतरावर खूण केली आणि दुसऱ्या भुजेवर जिथे 6 सेंटीमीटरची खूण केली होती त्या भुजेवर 8 सेंटीमीटर अंतरावर खूण केली तर आपल्याला असा त्रिकोण मिळाला असता. नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे आधीच्याच त्रिकोणाचं प्रतिबिंब आहे आणि म्हणूनच हे दोनही त्रिकोण एकरूप आहेत. याचा अर्थ असा की आपल्याला जर त्रिकोणाच्या दोनच बाजू आणि त्यांच्यामधला कोण माहिती असेल तर ते वापरून काढलेले कोणतेही दोन त्रिकोण हे एकरूप असतात. म्हणजेच जर दोन त्रिकोणांच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी आणि त्या बाजूंमधील कोणाचे माप हे एकमेकांसारखे असेल तर ते दोनही त्रिकोण एकरूप असतात. आता त्रिकोणांच्या एकरूपतेसाठी आपण त्यांच्या दोन बाजू आणि त्यामधील कोनच फक्त वापरला म्हणून या त्रिकोणाच्या एकरूपतेची बाजू कोन बाजू किंवा बा को बा कसोटी असं म्हणतात. आता आपण केलं तसंच पण थोडासा वेगळा प्रश्न विचारतो आता तुम्हाला. जर आपल्याला त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांच्यामध्ये नसलेला एक कोन माहिती असेल तर किती त्रिकोण काढता येतील आणि ते सर्व एकमेकांना एकरूप असतील का विचार करा. अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न. जर आपल्याला त्रिकोणाचे कोणतेही दोन कोन आणि एकच बाजू माहिती असेल तर किती त्रिकोण काढता येतील ते सर्व एकमेकांना एकरूप असतील का.